नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे। तर आज आपण जर प्रकाश किरण वेगवेगळ्या पृष्ठभागावर पडले तर काय घडतं ते पाहणार आहोत। जर सपाट पृष्ठभागावर पडले तर त्यांचं परावर्तन कसं होतं, जर खडबडीत पृष्ठभागावर पडले तर त्यांचं परावर्तन कसं होतं, तर यावरूनच प्रकाश परावर्तनाचे प्रकार पडतात। तर प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे नियमित परावर्तन आणि दुसरा प्रकार आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन। तर आज आपण प्रकाशाचे नियमित परावर्तन पाहणार आहोत। तर बघा, सपाट आणि जर गुळगुळीत पृष्ठभाग असतील तर यावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला नियमित परावर्तन असे म्हणतात। पुन्हा एकदा व्याख्या नीट लक्षात ठेवा, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला नियमित परावर्तन असे म्हणतात। मग ही संकल्पना आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ। तर बघा, हा आकृतीचं नीट निरीक्षण करा। आता या ठिकाणी जी आडवी रेषा दिसते तर हे हा सपाट पृष्ठभाग घेतलेला आहे। तर या सपाट पृष्ठभागावर बघा, हिरव्या रंगामध्ये मी तीन किरण दाखवलेले आहेत। तर हे तीन आपाती किरण या सपाट पृष्ठभागावर पडलेले आहेत। हे तीनही आपाती किरण एकमेकांना समांतर आहे। मग हे समांतर आपाती किरण या सपाट पृष्ठभागावर पडले आणि नंतर त्यांचं परावर्तन झालं। मग परावर्तनानंतर ते कसे गेले ते पाहू। तर बघा, हा पहिला आपाती किरण पडला, परावर्तित झाला, या दिशेला गेला। दुसरा आपाती किरण पृष्ठभागावर पडला, इथे त्याचं परावर्तन झालं, या मार्गाने तो गेला। त्यानंतर तिसरा आपाती किरण या पृष्ठभागावर पडला, परावर्तन झालं आणि मग या मार्गाने तो गेला। म्हणजे परावर्तित किरण ही एकमेकांना समांतर आहे। याचाच अर्थ आपाती किरण ही समांतर, परावर्तित किरण ही समांतर, हे कधी शक्य आहे, जर सपाट पृष्ठभाग असेल तरच। याचाच अर्थ सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर समांतर असणारे आपाती किरण परावर्तनानंतर ही समांतरच असतात। हे महत्वाचा मुद्दा नीट समजून घ्या। जर सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर समांतर असणारे आपाती किरण हे परावर्तनानंतर ही समांतरच असतात। त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे, बघा स्पर्धा परीक्षेला याच्यावर विचारलं जाऊ शकतो। तर बघा, पहिल्या आपाती किरणामुळे पहिला आपतन कोणी तयार झालेला आहे त्याला आपण I1 नाव दिलेलं आहे। दुसऱ्या आपाती किरणामुळे हा जो आपतन कोण तयार झालाय त्याला I2 नाव दिलेलं आहे आणि तिसऱ्या आपाती किरणामुळे तयार झालेला I3 नाव दिलेलं आहे आणि परावर्तन जे किरण झालेले त्याला आपण R1, R2 आणि R3 असे R1, R2 आणि R3 असे संबोधलेले आहे। तर बघा, यामध्ये आपाती कोण, तीनही आपाती कोण समांतर आहेत म्हणून I1 बरोबर I2 बरोबर I3 होते। त्याचबरोबर R1 बरोबर R2 बरोबर R3 होते। म्हणजेच बघा, आपाती कोणही समान मापाचे आहेत आणि परावर्तित कोणही समान मापाचे आहे। तर पुढील तासिकेला आपण प्रकाशाचे अनियमित परावर्तन म्हणजे काय ते अभ्यासणार आहे।